Can we see anything in a total darkness? Obviously, no. What help us to see the object around us? म्हणजे काय सभोवतालच्या वस्तू आपल्याला कशी दिसते? तर ती प्रकाशामुळे दिसते, म्हणजे लाईटमुळे दिसते. सो वी विल डिस्कस द लेसन लाईट अँड द फॉर्मेशन ऑफ शॅडो. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस द पॉइंट सोर्सेस ऑफ लाईट. सन इज द मेजर अँड नॅचरल सोर्स ऑफ लाईट. इट इज अ अल्टिमेट सोर्स ऑफ लाईट. अदर एक्झाम्पल ऑफ सोर्सेस ऑफ लाईट इज अँगलर फिश, फायरफ्लाय, स्टार्स, हनी मशरूम एक्सेट्रा. देन वी आर डिस्कस द पॉइंट ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल. द ऑब्जेक्ट ऑर मटेरियल्स विच इमिट्स लाईट्स, मीनिंग दोज विच देमसेल्स आर अ सोर्स ऑफ लाईट, आर कॉल्ड ॲज ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल. दीप्तिमान पदार्थ किंवा वस्तू म्हणजे काय? तर अशा वस्तू किंवा पदार्थ ज्या स्वतः प्रकाश देतात किंवा प्रकाशाचे उगमस्थान आहेत, अशा वस्तूंना किंवा पदार्थांना दीप्तिमान पदार्थ असे म्हणतात. देन नेक्स्ट पॉइंट इज नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल. दीप्तिहीन वस्तू किंवा पदार्थ म्हणजे काय? तर दीज ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स आर नॉट इमिट्स लाईट्स, दीज आर नॉट सोर्स ऑफ लाईट. म्हणजे काय की त्या अशा वस्तू किंवा पदार्थ ज्या प्रकाश देत नाही किंवा स्वतः प्रकाशाचे उगमस्थान नाही, अशा वस्तूंना किंवा पदार्थांना दीप्तिहीन पदार्थ असे म्हणतात. देन सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स आर अल्सो इमिट्स लाईट्स, देज आर कॉल्ड ॲज आर्टिफिशियल सोर्सेस ऑफ लाईट ऑर मॅनमेड सोर्सेस ऑफ लाईट. काही अशा वस्तू किंवा पदार्थ ज्या मानवाने तयार केलेले आहे प्रकाशासाठी, प्रकाशाच्या ऊर्जेसाठी, अशा वस्तूंना किंवा पदार्थांना मानवनिर्मित किंवा कृत्रिम पदार्थ असे म्हटले जाते.